मित्रांनो, आता आपण पाढे कसे तयार करतात हे आपण आता समजावून घेतलं, पण तरी सुद्धा तुम्हाला अधिक सराव व्हावा आणि जर कोणाला समजलं नसेल तर त्यांनी पुन्हा बघा आणि पाढे कसे तयार करायचे ते अजून एकदा पुन्हा समजावून घ्या. तर बघा, आता आपण घेऊया. कोणता पाढा घेऊ बरं, सांगा बरं तुम्ही. आता तीनाचा. बरं, तीनाचा. ठीक आहे, मग आपण तीना एक तीन म्हणजे काय, तीन एक जेव्हा घ्यायचंय म्हणून तीना एक तीन. मग आता मी तुम्हाला तेव्हा शिकवलं काय की कोणताही पाढा तयार करत असताना तीच संख्या पुन्हा पुन्हा मिळवायची. काय करायची? पुन्हा पुन्हा मिळवायची. मग आता आपण कोणता पाढा तयार करतोय? तीनाचा. म्हणून आपल्याला काय करायचंय? तीन हा अंक पुन्हा पुन्हा मिळवायचंय, बेरीज करायचं. म्हणजे आता पहा, तीन दुने वेळ काढायचं असेल आपल्याला. आता हा आपण तीन गुणिला एक बरोबर तीन, तीना एक तीन झाला. आता तीनामध्ये आपल्याला किती मिळवायचे? एक. अजून एकदा तीन मिळवायचे म्हणजे दोन वेळा तीन मिळवलं. तीन आणि तीन सहा बरोबर. मग म्हणजे किती वेळा तीन मिळवला गेला? दोन वेळा. एक दोन, म्हणून तीन गुणिला दोन. तीन गुणिला दोन म्हणजेच काय? तर तीन हा अंक दोन वेळा मिळवायचा. मग आपण हा दोन वेळा मिळवला बरोबर ना. मग दोन वेळा मिळवला आणि त्याचं उत्तर आलं सहा, आणि तीन दुने सहा. पुन्हा या आलेल्या उत्तरामध्ये किती मिळवायचं? तीन. हे दोन तीन वेळा मिळवतोय म्हणून तीन गुणिला तीन. उत्तर किती आलं? सहा तीन नऊ. आणि म्हणून तीन त्री नऊ. लक्षात येत आहे तुमच्या? कसा आला तीन त्रिक नऊ? तर आभार. एक दोन तीन, तीन हा अंक किती वेळा मिळवला गेला? बरं, तुमच्या लक्षात आलं नसेल तर मी तुम्हाला अजून एकदा दाखवतो. बघा, तीन तीन तीन. बघा, एक दोन तीन, तीन हा अंक आपण किती वेळा घेतला? तीन वेळा घेतला. मग तीन आणि तीन सहा, सहा तीन नऊ. आलं की नाही? म्हणून मी काय केलं, पहिले दोन वेळा मिळवलेलं होतं त्याचं उत्तर सहा आलेलं होतं, आणि म्हणून त्या सहा मध्ये पुन्हा तीन मिळवून दिलं आणि उत्तर आलं नऊ. म्हणून या नऊ मध्ये पुन्हा अजून तीन मिळवायचं. मग आता किती वेळा मिळवला? एक दोन तीन चार. म्हणून तीन गुणिला चार बरोबर किती येतं? बरं, नऊ आणि तीन बारा. आणि म्हणून उत्तर आलं तीन चोर बारा. त्यानंतर पुन्हा आलेल्या उत्तरामध्ये किती मिळवायचं? तीन. आणि त्याचं उत्तर आलं बारा आणि तीन पंधरा. आणि म्हणून तीन गुणिला पाच बरोबर पंधरा. तीना पाच पंधरा. पुन्हा आलेल्या उत्तरामध्ये तीन मिळवायचा. पंधरा तीन अठरा. आता तीन किती वेळा झालं बघा बरं. एक दोन तीन चार पाच सहा. सहा वेळा. म्हणून तीन गुणिला सहा आणि बरोबर उत्तर आलं अठरा. तीन सर अठरा. त्याच्यानंतर या अठरामध्ये आता सातव्यांदा तीन मिळवतोय आपण. अठरा आणि तीन एकवीस. आणि म्हणून तीन गुणिला सात बरोबर एकवीस. तीन सात एकवीस. पुन्हा या आलेल्या उत्तरामध्ये किती मिळवायचं? किती मिळवायचं? तीन. म्हणून एकवीस आणि तीन चोवीस. आणि म्हणून तीन गुणिला आठ बरोबर उत्तर आलं चोवीस. तीन आठ चोवीस. आता तुम्हाला इकडे दिसणार नाही म्हणून मी या ठिकाणी लिहितोय. हा पुढचं उत्तर आपलं आलेलं आहे चोवीस. चोवीस मध्ये किती मिळवायचे आहे? तीन. किती मिळवायचे आहे? तीन. मग चोवीस आणि तीन सत्तावीस. म्हणून तीन गुणिला नऊ बरोबर सत्तावीस. तीन न सत्तावीस. पुन्हा आलेल्या उत्तरामध्ये आता किती मिळवायचे सांगा बरं. किती मिळवायचे? तीन. व्हेरी गुड. तीन मिळवायचे. मग आलेला उत्तर किती आहे? सत्तावीस. सत्तावीस मध्ये तीन मिळवले. सत्तावीस आणि तीन झाले किती? झाले तीस. व्हेरी गुड. म्हणून आणि किती वेळा आता तीन मिळवला? आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा. किती वेळा मिळवला? दहा. वा, तीन दहा वेळा मिळवला. त्यावेळेस त्याचं उत्तर आलं
तीस आणि म्हणून तीन दाहो तीस. चला बरं म्हणून घेऊया आपण पाडा. पाडा तयार झाला ना आपला, तयार झाला की नाही? आणि हा पाडा कसा तयार केला तुमच्या लक्षात आलं ना? तुम्हाला तयार करता येईल का? हा मग तुम्ही सुद्धा तयार करायचा. तुम्हाला जो पाडा येईल किंवा जो येत नसेल तो तयार करायचा. कसा? तर तोच अंक पुन्हा पुन्हा मिळून तो पाडा आपण तयार करतो.